राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काय चाललंय त्यांचे मंत्री कुणाला भेटत आहेत कोणत्यांना आशीर्वाद देते का देत नाही हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे मला याची कल्पना नाही मी प्रवासामध्ये होतो सकाळी मी गावाकडनं निघालो माझ्या मावशींचं दुःख निधन झालं असल्यामुळं त्या कार्यासाठी मी तर आलो होतो मला माहीत नाही परंतु जरीसुद्धा पवारसाहेबांची भेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही नवीन शपथ घेतलेल्या मंत्री महोदयाने घेतली असेल तर ते सगळेच मंत्री महोदय म्हणत आहेत की आम्ही राष्ट्रवादी सोडलेली नाही आम्ही राष्ट्रवादीमध्येच आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते पवारसाहेबच आहेत त्यामुळं मला नाही वाटत याच्यापेक्षा वेगळा त्याला काय अर्थ असेल पवारसाहेब ज्येष्ठ आहेत आणि त्यामुळं ही सगळे आमदार जे आता राज मंत्री झालेले आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहेत गेले असतील औपचारिक भेट घेण्यासाठी त्यात मला काही विशेष वाटत नाही पवार साहेबांनी देऊ दे ना आशीर्वाद द्यायचा आशीर्वाद का नाही द्यायचा हे साहेबांनी ठरवायचे आता आणि हे बघा त्यांच्या पक्षाच्या बाबतीत बोलण्याचं आम्हाला आम्ही शिवसेनेचे पक्षाचे मंत्री आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काय चाललंय त्यांचे मंत्री कोणाला भेटतायत कोण त्यांना आशीर्वाद देते का देत नाही हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे आता ते मान्य मंत्री महोदय सगळे जे आमचे सहकारी मंत्रिमंडळातले आहेत वरीलधारे आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून आणि कालसुद्धा दादा काय म्हटले मान्य दादा की माझ्या ऑफिस म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये मान्य पवारसाहेबांचाच फोटो आहे पवारसाहेबांना आदर्श मानूनच मी काम करतो त्यामुळे हे मंत्री देखील गेले असतील त्याचप्रमाणे पवारसाहेबांना भेटायला मला त्यात विशेष काय वाटत नाही आता पवारसाहेब याच्यावरती काय बोलतात मग त्याच्यावर भाष्य करणं अधिक योग्य ठरल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका